एक्सा ह्या वाहनात बसल्यानंतर हे वाहन टाटा मोटर्सनी केलं आहे खरं वाटत नाही. म्हणजे ह्या वाहनाला दुसरं काहीतरी लेवल लावून तुम्ही जगात कुठेही उभं केलं तर लोक लाईनीत उभं राहून घेतील असं मला वाटतं. एक्सामध्ये काय आहे म्हणण्यापेक्षा काय नाही आहे, सर्व काय आहे. उत्तम परफॉर्मन्स, उत्तम इंटिरियर, उत्तम राईड क्वालिटी, मग तुम्ही एअर कंडिशनिंग म्हणा, इन्फोटेनमेंट सिस्टीम म्हणा, नॅव्हिगेशन म्हणा, सर्व गोष्टी ज्या स्तरावर असायला पाहिजेत त्या आहेत. आणि ही गाडी चालवल्यावर हे पटतं की टाटा मोटर्स खरंच काहीतरी करू शकतात. ते काय करू शकतात हे 2 वर्षापूर्वी जेव्हा झेस्ट बनवली तेव्हा कळलं की इंडिकातून ते कुठे आले तर झेस्टमध्ये आले. तसं ही गाडी आरियातून 7 वर्षांनी इथे येऊन पोचलेत हेक्सामध्ये. पण हेक्साच्या कंपॅरिझनमध्ये बाकीची जी वाहनं बाजार आहेत त्याची ह्याच्याची जर कंपॅरिझन केली तर मला असं वाटतं की ही गाडी अतिशय ॲट पार आहे किंवा काही गोष्टीमध्ये सरस आहे असं म्हणायला हरकत नाही. ही गाडी त्रयस्थ म्हणून मी टेस्ट केली आणि अतिशय उत्तम चालते. आणि मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही चालवायला मजा आली, पण मॅन्युअलपेक्षा ऑटोमॅटिकमध्ये जो परफॉर्मन्स आहे सर्वतोपरी, हँडलिंग म्हणा हे म्हणा सर्व, कुठेही नाव ठेवायला जागा नाही. पण मी सांगू शकतो की हे वाहन घेण्यालायकीचं आहे. म्हणजे माझ्या खिशात तुम्हाला जेवढे पाहिजेत एवढे पैसे असतील तर मी घेऊन मोकळा होईल. आणि हे डिसिजन घेतल्याबद्दल नंतर मला पश्चाताप होईल असं बिलकुल वाटत नाही. परत सांगतो एका वाक्यात, टाटा मोटर्सनी अतिशय उत्तम SUV बनवलेली आहे. काळच पुढे सांगेल काय होणार.